नमस्कार, आपण पाहत आहोत सी न्यूज लाईव्ह महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतली एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दखल। गेल्या 47 दिवसांपासून सतत आंदोलन सुरू आहे, तरी याबाबत कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष वेधले नाही। दिनांक 14 डिसेंबर 2021 एका कर्मचाऱ्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, अशी माहिती मिळताच तात्काळ उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले। परिस्थितीत पाहताच पेशंटला वर्धा येथे सेवाग्रामला उपचार सुरू आहे। याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस श्री हेमंत भाऊ गडकरी व राज्य उपाध्यक्ष श्री अतुल भाऊ वांदिले यांच्या मार्गदर्शनाखाली वर्धा जिल्हा उपाध्यक्ष श्री विजय भाऊ वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक 15 डिसेंबर 2021 रोजी आरवी आगारची वाहतूक प्रमुख यांना निवेदन सादर केले। याबाबत आगार प्रमुख यांना कडक आवाजात सांगितले की संपूर्ण कर्मचारी यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत एकही बस डेपो मधून चालणार नाही। जर काही वेगळ्या प्रकारच्या घडामोडी घडल्या तर आगार प्रमुख जबाबदार राहणार, अशी या निवेदन सादर करतेवेळी चर्चा झाली। तर यावेळी आरवी शहर अध्यक्ष नितीन भाऊ नेने, शाखा अध्यक्ष धीरज भाऊ घोसटकर, विकास भाऊ डोळस, अमोल राहणा, देवा उईके, शुभम शिरपुरे, गणेश जयशंकपुरे, विपुल वाघमारे व इतर मनसे सैनिक सह एसटी महामंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट सी न्यूज, तन्वीर अशरफ, आरवी।